चला मग आपण मागच्या सेशन मध्ये तेजी म्हणजे काय, मंदी म्हणजे काय, तेजी कशी येते, मंदी कशी येते, स्फीती काय, अपस्फीती काय, इन्फ्लेक्शन काय, डिफ्लेक्शन काय, त्याची कारण काय, परिणाम काय, याचा यशस्वीरित्या पूर्णपणे अभ्यास केला तरी एक वेळा रिवाइज करण्यासाठी परत व्हिडिओ पाहायला काही हरकत नाही आहे. तेजी म्हणजे काय, वस्तूच्या किमती सतत वाढतात, वस्तूच्या किमती वाढल्या तरी पण लोक वस्तू व सेवांना महत्व न देता, सॉरी वस्तू व सेवांना महत्व देतात, पैशाला महत्व देत नाही, त्याला आपण तेजी म्हणतो. तर या उलट पैशाला महत्व दिले जाते, वस्तू व सेवांना नाही, त्याला मंदी म्हणतो. आपण हे बघितलं तर आता हे तेजी मंदी आल्यामुळे आता काय कराव, तर हे तेजीचं चक्र आल्यानंतर ते तेजी चक्र थांबवण्यासाठी काय करावं, तर सर्वात पहिले पैशाचा पुरवठा वाढवावा. मार्केटमध्ये तेजी येत असेल तर पैशाचा पुरवठा वाढवायचा, सॉरी जो पैशाचा पुरवठा वाढवलेला आहे तो वाढवणे थांबवावा, पैशाचा पुरवठा वाढवणे थांबवावा. म्हणजे सरकार जो पैसा मार्केटमध्ये वाढवत आहे तो पैसा वाढवणे थांबवावा. सर्वात ग्रेट उपाय आहे हा इन्फ्लेक्शन तेजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यासाठी पैशाचा पुरवठा वाढवणे थांबवा, म्हणजे पैशाचा पुरवठा हा कमी केला जावा, पुरवठा कमी केला जावा. मग पुरवठा कमी करायला काय करावं, CRR, SLR, रेपो, रिव्हर्स रेपो, बँक रेट यामध्ये वाढ करावी. यामध्ये वाढ केल्यामुळे काय होईल, तर बँकेकडे पैसा कमी येईल. बँकेकडे पैसा कमी आल्याच्या कारणामुळे बँक कर्ज कमी वाटेल. बँक कर्ज कमी वाटेल म्हणून लोकांच्या हाती कॅश इन हँड, लोकांच्या हाती पैसा कमी होईल. लोकांच्या हाती पैसा कमी होईल म्हणजे लोकांचा खर्च कमी होईल. लोकांचा खर्च कमी म्हणजे मागणी कमी, आणि मागणी कमी म्हणजे ऑटोमॅटिकली किंमत कमी, आणि किंमत कमी म्हणजे इकॉनॉमी स्टेबल, इकॉनॉमीला परत त्या ज्या जागेवर किंमत होती तिथे आणायला मदत होईल. हे सर्व पैशाचा पुरवठा. मग अनुत्पादक खर्च कमी करावा सरकारने, विना कारणाचा खर्च कमी करावा. अनुत्पादक खर्च कमी करणे, पैशाचा पुरवठा कमी करणे, मौद्रिक धोरण हे मध्ये धरून आरबीआयच पैशाचा पुरवठा कमी करणे, सरकारने आपलं जे तुटीचं अंदाजपत्रक आहे कमी करणे, सरकारचा खर्च कमी करणे, अनुत्पादक विना कारणाचा खर्च जो आहे तो कमी करणे, सबसिडीवर नियंत्रण, जे सबसिडी देते सरकार ते सबसिडी कमी करावी. सबसिडी कमी केली की ऑटोमॅटिकली कॅश इन हँड कमी, आणि व्यवस्था कमी, साठे बाजारावर नियंत्रण ठेवायचं. ते जी काय येते, कारण मार्केटमध्ये साठेबाजी होते, लोक साठवून ठेवतात, त्यामुळे ते जी येते त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं. ते जी आली सार्वजनिक पुरवठामार्फत, जे सरकारचे सरकारधान्य दुकान आहेत त्याला आपण कंट्रोल म्हणतो, त्या मार्फत विक्री करायची. मागच्या बघितलं असेल जेव्हा तुरीची डाळ मध्ये किंमत खूप जास्त भयानक वाढली होती, तेव्हा सरकारने ठिकठिकाणी सरकारची दुकाने उघडली होती, आणि विशेषतः का कमी किमतीमध्ये सरकारने तुरी डाळला सुरुवात केली होती. सार्वजनिक पुरवठा नियंत्रण, सरकारने नियंत्रण पुरवठा आपल्या हाती घेतला होता, आणि ज्या वस्तूमुळे त्या वस्तूमध्ये तेजी येत आहे त्याला पर्याय शोधायचा. आयात करणे हा सुद्धा एक त्यावर उपाय आहे, आयात केल्या जावी, म्हणजे ज्या वस्तूची कमतरता भासत आहे त्यावर आयात केली जावी. म्हणून भारताने त्यावेळेस त्या वस्तू आयात केल्या होत्या. त्यानंतर लोकांच्या हातचा पैसा कमी करावा, म्हणजे बचत, बचत वाढवावी. यासाठी सरकार सक्तीची बचत करू शकते. सक्तीची बचत म्हणजे काय, तर पूर्वी बँकेत फिक्स डिपॉझिटचा दर 9% होता, चला 10%, 11%, म्हणून लोकांवरतील व्याज तर जास्त भेटून राहिला, म्हणून लोक आपल्याला पैसा बँकेत जमा करतील, फिक्स डिपॉझिट करतील.
बँकेत पैसा गेला म्हणजे लोकांच्या हातचा पैसा गेला, लोकांच्या हाती पैसा कमी झाला म्हणजे खर्च कमी झाला, खर्च कमी मागणी कमी, मागणी कमी किंमत कमी, किंमत कमी परत मार्केटमध्ये स्थैर्याला सुरुवात होईल. सरकारने आपला खर्च, सरकारने आपली परतफेड थांबवावी. बॉन्ड डिबेंचर सरकार जे आपले SBI मार्फत रोखे विकते ते सर्व विकणं थांबवावं, उलट खरेदी करण्याला सुरुवात करावी. म्हणजे सरकारने जे रोखे आहेत हे या व्यक्तीचा रोखा आहे तर या व्यक्तीकडून विकत नाही घ्यायचं, याला परत दुसरे रोखे आणखी विकायचे, म्हणजे त्याला कागद द्यायचं, त्याच्यावरचा पैसा घ्यायचा, सोप्या भाषेत त्याचा कागद देऊन आपण पैसे नाही द्यायचे, अशी अवस्था. अशा प्रकारची उपाययोजना तुम्ही तेजीमध्ये करू शकता, पैशाचा पुरवठा थांबवणे आणि उत्पादनात वाढ करणे. जे वस्तू उत्पादन कमी झालं तेजी आली, ते वस्तू उत्पादन कसं वाढेल यासाठी प्रयत्न करणे, पैशाचा पुरवठा कमी करणे, कर्जरोखे सरकारने कर्जरोखे आपली विकणे, लोकांकडचा पैसा आपल्याकडे आणणे, सबसिडीवर नियंत्रण ठेवणे, साठेबाजारावर नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक पुरवठा मार्फत वस्तू सेवांचा पुरवठा करणे, पर्याय वस्तू शोधणे, आयात करणे, यामार्फत आपण तेजीवर नियंत्रण ठेवू शकतो. हे तेजीवर नियंत्रणाची मुख्य प्रमुख कारणे आपण संबोधित करू शकतो. तर याच्या उलट जर मंदी असेल तर कम्प्लीट याच्या उलट आपल्याला कार्य करायचे आहे. मंदी असेल तर सरकारचा पैसा वाढवावा लागेल, खर्च वाढवावा लागेल. मंदी असेल तर गव्हर्नमेंट काय करील, आपले बॉन्ड सिक्युरिटी या व्यक्तीच्या जवळ आहेत का, त्याला म्हणेल विकून टाक, मग याच्याजवळून विकत घेऊन याला काय देईल, पैसा देईल. याच्या हाती पैसा आला म्हणजे याची क्रयशक्ती वाढली, याची क्रयशक्ती वाढली म्हणजे खरेदी पॉवर, पर्चेसिंग पॉवर वाढली म्हणजे याची ॲटोमॅटिकली मागणी वाढते, मागणी वाढली म्हणजे किंमत वाढते, म्हणजे बरोबर नियंत्रण व्हायला सुरुवात होते. याचमध्ये आताच जे आपलं कोरोना इफेक्ट आहे या काळामध्ये भयानक मंदीचे लाट झाले असं म्हटलं जात आहे. मग त्यासाठीच गव्हर्नमेंट आतापासून पर्याय म्हणून काय केलं, जेवढे की CRR SLR रेपोरेट डिपॉझिट रेट बँक रेट आहे हे कमी करून टाकले. हे कमी करून टाकले म्हणजे काय केलं, तर बँकेच्या हाती कॅश जास्त आली आणि बँक कमी रेटमध्ये लोन वाटप करून झालं. म्हणजे लोकांच्या हाती कॅश आली पाहिजे, लोकांच्या हाती कॅश आली म्हणजे क्रयशक्ती वाढली, क्रयशक्ती वाढली म्हणजे मागणी वाढून व्यवस्था बरोबर जागेवर आणण्याचा प्रयत्न करणं सुरू आहे. मंदी असेल तर त्याच्या उलट वाढवावा लागेल, याचा रेट कमी करणं, क्रयशक्ती हे बॉन्ड लोकांना लोकांजवळचे खरेदी करणं, बॉन्ड वगैरे जो जेवढ्या काही एक्स्ट्रा माल देशामध्ये निर्माण झाला असेल तो एक्सपोर्ट कसा केला जाईल त्यासाठी प्रयत्न करणं, सरकारचा खर्च वाढवणं, खाजगी खर्च कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणं, टॅक्स जे आहे ते टॅक्स रेट कमी करून लोकांच्या हाती पैसा जास्त देणं हे सुरू आहे सध्या. आपले जे अर्थमंत्री सीतारामन त्यांनी हेच प्रोसेस सध्या यासाठी सांगितलेली आहे. 28 लाखाच्या पॅकेजमध्ये हेच सांगितलेलं आहे की लोकांच्या हाती पैसा जास्त कसा पोहोचवला जाईल यासाठी प्रयत्न करणं, कारण मंदीवर उपाय तोच आहे. आणि सध्याच्या आपले जे पेपर आहे त्या पुढील पेपरमध्ये आपल्याला मंदीवर प्रश्न तेजीमंदीच्या या चक्रावर या पॅकेजवर प्रश्न येणारच आहे, ठीक आहे. तर मग आता याचा नेमका एक चक्र कसं निर्माण तयार होते ते छोटंसं आपण चक्र बघून घेऊया, मग त्याचे इफेक्ट काय काय पडतात आपण ते पाहूया. समजा हे तेजीचं चक्र आहे. तेजी चक्रामध्ये सर्वात महत्त्वाचं काय होते तर आपण एक पॉईंट पाहला, पैशाचा पुरवठा वाढतो. याला आपण उलटही करू शकतो, मंदिर चक्र होतं आपण याला करू शकतो, पैशाचा पुरवठा वाढतो. पैशाचा पुरवठा मार्केटमध्ये वाढला, लोकांच्या हाती पैसा आला, लोक पैसा आला की खर्च करतात, नो लोक दाही करतील तरी नियम म्हणतो ना की पैसा आपली मागणी स्वतः निर्माण करतो, तर ऍटोमॅटिकली काय होईल, मागणी वाढली. पैशाचा पुरवठा वाढला की ऍटोमॅटिकली मागणी वाढली, मागणी वाढ झाली तर किंमत वाढली, मागणी वाढली किंमत वाढतच,
किंमत वाढली तर उद्योजक काय करील, त्याला नफा वाढणार ना, किंमत वाढ झाली म्हणजे तर नफा वाढवला, नफा वाढला म्हणजे काय झालं, गुंतवणूक जास्त वाढली, गुंतवणूक वाढल्यामुळे काय होईल, उत्पादन वाढ होईल, लोकांचा रोजगार वाढेल, लोकांचा रोजगार वाढल्याच्या कारणामुळे काय होईल की लोकांचं उत्पन्न वाढेल, लोकांचं उत्पन्न वाढेल, उत्पन्न वाढलं म्हणजे लोकांच्या हाती पैसा वाढला, उत्पन्न वाढलं म्हणजे पुरवठा वाढला, पुरवठा वाढला म्हणजे मागणी वाढली, हे चक्र सुरू राहते, हे आहे तेजीचं चक्र, आणि इथंच पैशाचा पुरवठा घटला म्हणजे मागणी घट, मागणी घटली म्हणजे किंमत घट, किंमत घट म्हणजे किंमत कमी झालेल्या वस्तूची तर तो उत्पादन उत्पादन वस्तू करत नाही, कमी करतो, उत्पन्न कमी केलं म्हणजे उत्पादन वाढ होणार नाही, उत्पन्न वाढणार नाही म्हणजे त्याला जास्त रोजगार मजूर कामावर लागणार नाही, जास्त मजूर कामावर नाही म्हणजे त्या मजुरांना मजुरी भेटणार नाही, मजुरी भेटणार म्हणजे उत्पन्न वाढणार नाही, उत्पन्न वाढणार नाही म्हणजे मागणी वाढणार नाही, परत मंदीचं चक्र येत राहील, त्याची उलट मंदी, हे चक्र कंटिन्यू येत राहील. सध्या तरी चक्र आपण पाहून राहिलो, लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना गरज आहे म्हणून अंगाने किमतीमध्ये वाढ होत आहे, पुढे काही दिवसांनी बाकीचे अदर सेक्टर जे त्यामध्ये उलट होईल, कारण पैशाचा पुरवठा कमी होईल आणि उत्पन्न वाढच्या जागी घट होईल, हे चक्र असतं, हे चक्र सतत आपल्याला सायकल ट्रेड सायकल हे सलग आपल्याला मार्केटमध्ये सलगपणे पाहायला भेटते. मग यामध्ये आणखी दोन तीन वस्तूदार शब्दांमध्ये संकल्पना आहेत त्या यामध्ये पाहायला मिळतात, तर त्या संकल्पना कोणत्या कोणत्या त्या पहा. त्या संकल्पनेचा जर आपण विचार केला तर मुद्रा अवस्फिती, मुद्रा अवस्फिती, चलन वाढते मात्र वाढीचा दर कमी असतो, चलन वाढते मात्र चलन वाढीचा दर कमी, म्हणजे पहिल्यांदा 20% वाढली तर मग 15% वाढेल, मग 12% वाढेल, मग 10% वाढेल, वाढते परंतु दर मात्र कमी असतो, त्याला अवस्फिती असं संबोधल्या जाते, मुद्रा अवस्फिती, मुद्रा संस्फिती, मुद्रा संस्कृती त्या विषयी म्हणजे सगळं करत, त्याला आपण आय थिंक इंग्लिशमध्ये रिफ्लेक्शन सुद्धा म्हणतो. मंदीमधून बाहेर काढण्यासाठी सरकार जी वित्तीय तरतूद करते त्याला संस्कृती म्हणतात, मंदीतून बाहेर काढण्यासाठी सरकारचे वित्तीय तरतूद करते, 20 लाख करोडचं पॅकेज त्याला संस्कृती असं म्हणतात. पण सरकारनं सध्या काय केलं, सरकारनं संस्कृतीचा वापर केला मंदीतून बाहेर काढण्यासाठी सरकार जे वित्तीय तरतूद करते त्याला संस्कृती असं संबोधल्या जाते, रिफ्लेक्शन या नावाने ओळखल्या जाते. आणि तिसरं एक आणखी आहे मुद्रा अवपात, किंमत वाढत होते, वस्तू व सेवांच्या किमती ह्या वाढतात परंतु याचा इफेक्ट अर्थव्यवस्थेवर होतो, अर्थव्यवस्था वाढत किमतीचा ब्लॅकमेलचे संबंध आपल्याला पाहायला भेटते, किंमत वाढवते चलन वाढवते, किंमत वाढ चलन वाढवते मात्र अर्थव्यवस्थेत त्याची वाढ होत नाही, म्हणजे दोन्ही पण अवस्था आपल्याला यामध्ये पाहायला एक प्रकारचे पाहायला भेटतात, त्याला आपण मुद्रा अवपात या नावाने ओळखतो. अवस्फिती चलन वाढते मात्र दर कमी असतो, संस्कृती मंदीतून बाहेर काढण्यासाठी सरकार जी वित्तीय तरतूद करते सध्याची जी आपण भारत सरकारने 20 लाखचं पॅकेज दिलं आहे ते, आणि मुद्रा अवपात किंमत वाढते मात्र याचा फायदा अर्थव्यवस्थेला होत नाही, यालाच म्हटलं जाते विविध संकल्पना या अर्थव्यवस्थेच्या आपण सध्या पाहत आहोत. मग ह्यामध्ये जर आपण आणखी बघितलं तर मी तुम्हाला यापूर्वी बोललो
की सरकारचा प्रयत्न असतो की अर्थव्यवस्था कशी स्थिर राहिली पाहिजे, स्टेबल हे स्टेबिलिटी हे स्थिरता विषय म्हणजे किमती स्थिर राहिल्या पाहिजे यासाठी सरकारचे प्रयत्न करते ते सर्व प्रयत्न म्हणजे ते आले हे स्थिरता द्यायला म्हणजे वस्तू सेवांच्या किमती डॉलरच्या भारतीय रुपयाची किंमत या सर्व किमती स्थिर राहिल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करते तर हे प्रयत्न कसे तर हे जे चक्र आहे हे अशा प्रकारचं जे आपण तेजी म्हणून चक्र पाहलं ते अशा प्रकारे पूर्णपणे फिरत राहते. आता समजून घ्या देशामध्ये मंदी आलेली मंदीवर उपाय म्हणून सरकार प्रयत्न करते मग देशामध्ये पुनरुत्थान येऊन जाते आणि पुनरुत्थान केलं तर त्याचा परिणाम तेजी बनत जाते पण तेजी आल्यामुळे परत जास्त तेजी आली घोळटोळ वगैरे झाली त्याला प्रयत्न केला जातो प्रतिसरण केले जाते मग स्टेबल पडत येऊन जाते पण मंदीची अवस्था येऊन जाते परत मंदी आली सरकार झालं पुनरुत्थान झालं परत पुनरुत्थान अवस्था येऊन जाते मग ते करता करता तेजी येऊन जाते मग परत त्याच्यावर परत पण अशा प्रकारचं हे चक्र जे आहे हे कंटिन्यू सलगपणे अर्थ सुरू राहते आणि हे आलं की सरकार हे आणण्याचा प्रयत्न करते त्यात हे येऊन जाते हे आणण्याचा प्रयत्न करते ते येऊन जाते आणि हे स्थिरता देण्याचा प्रयत्न करते यासाठी सरकार जे काय प्रयत्न करते त्याला सरकारची मौद्रिक राजकोषीय धोरण हे संबोधल्या जात असतात हे तेजीचं मेन चक्र हे असते अर्थव्यवस्थेची स्थिरता. आपण बघतोय तेजीचं चक्र पाहिलं कशा प्रकारे पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे तेजी निर्माण होते ते बघितलं त्यानंतर कोणते कोणते उपाय केले पाहिजेत ते बघितलं पैशाचा पुरवठा सर्वात महत्वाचा पैशाचा पुरवठा कमी केला तर ऑटोमॅटिकली कंट्रोल होऊ शकते तर त्यानंतर आपण मुद्रा अवस्फिती मुद्रा संस्फिती मुद्रा अवपात या तीन संकल्पना सुद्धा यामध्ये बघितल्या तर तेजी आणि मंदीचं अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतो ते आपल्याला अभ्यासून घ्यायचं आहे म्हणजे या सेशनमध्ये आपल्याला आता एकच टॉपिक राहिलाय तो म्हणजे नेमका तेजी मंदीचा अर्थव्यवस्थेवर जे काही उद्योजक आहेत किंवा शेतकरी वर्ग आहे मजूर वर्ग आहे विशिष्ट पगार देणारे व्यक्ती आहेत त्यांच्या उत्पन्नावर किंवा त्यांच्या मागणी पुरवठ्यावर नेमका काय परिणाम पडतो हे आपल्याला यामध्ये आता बघायचं आहे. तर यासाठी एक महत्वपूर्ण आपण सेचा नियम सुद्धा म्हणू शकतो प्रोफेसर से एक फ्रेंच तज्ञ म्हणून ओळखले जातात त्यांनी म्हटलेलं आहे की मंदी मागणी कमी झाल्यामुळे येत नाही तर पुरवठा कमी झाल्यामुळे येतो मंदी मागणी कमीमुळे येत नाही तर पुरवठा कमी झाल्यामुळे येतो हा अशा प्रकारचा नियम मांडलेला आहे मंदी मागणी कमी झाल्यामुळे येत नाही तर पुरवठा कमी झाल्यामुळे निर्माण होत असते अशा प्रकारचं म्हणणं होतं प्राध्यापक से यांचं अशीच मुळे पेपरला येऊ शकते. त्यानंतर ग्रेट ब्रिटन अर्थतज्ञ गिफेन यांनी मागणीच्या नियमावर जो मागणीचा नियम आहे त्याच्यावर अपवाद म्हणून त्यांनी आपला गिफेन पॅराडॉक्स निर्माण केलेला आहे त्यांचा मंत्र अशा स्वरूपाचा आहे ते म्हणतात की हलक्या प्रतीच्या वस्तूची किंमत वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढत नाही म्हणजे गिफेन यांचा संबंध आहे की हलक्या प्रतीच्या ज्या कमी दर्जाच्या वस्तू असतात लो क्वालिटी गुड्स त्या वस्तूंची किंमत जर कमी झाली तर त्यांची मागणी कमी होण्यापेक्षा त्यांची आर्थिक घट आणखी कमी होते किंमत कमी झाली तर मागणी आणखी कमी होते यासाठी त्यांनी इंग्लंडच्या ब्रेड आणि जे मास आहे ब्रेड आणि अंडी यांचं एक्झाम्पल घेऊन त्यांनी हे आपला नियम गिफेन पॅराडॉक्स नावाने गिफेनचा विरोधाभास मागणीच्या नियमाला अपवाद म्हणून त्यांनी हा मांडलेला आहे. अशाच प्रकारे एक
अँजेलचा नियम सुद्धा आहे, अँजेल आपल्या निवडतात जसं जसं उत्पन्न वाढते, जसं जसं उत्पन्न वाढते तसं तसं लोकांचे दैनंदिन गरजेच्या वस्तूवर खर्च कमी होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न जसं जसं वाढत जाते तसं तसं त्या व्यक्तीचं त्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहे आपल्या रोजच्या ज्या वस्तू लागतात त्या वस्तूंवर होणारा खर्च जो आहे प्राथमिक खर्च म्हणजे अन्न वस्त्र निवारा ज्या आपण घरी खाण्याच्या वस्तू वापरतो त्या वस्तूंची जी मागणी पर्सेंटेज आहे ती हळूहळू कमी होत जाते. याचा अर्थ तो कमी खातो हे नाही. तर समजा 10,000 पगार आहे आणि तो 5,000 त्याच्या 8,000 तो त्याच्या रोजच्या डेली नीड्स प्राथमिक वस्तूंवर खर्च करतो, त्याचा पगार 20,000 झाला तर तो आता 12,000 खर्च करतो. इथं पूर्वी तो 80% खर्च करायचा, आता तो इथं 60% खर्च करतोय. इथं 80% खर्च करायचा, आता तो 60% खर्च करतोय. त्याचा पगार 40,000 झाला, 20 वरून 40,000 झाला तर तो 15,000 जास्तीत जास्त खर्च करतो. जसं उत्पन्न वाढते तसं त्याचं दैनंदिन गरजे वस्तू प्राथमिक गरजे वस्तू आहेत त्यांच्यावरचा खर्च हा कमी कमी होत जातो असं अँजेलचा नियम आहे. आपण एक बघितला सेचा नियम, एक डिफेन गॅडॉस डिफेनचा नियम, दुसरा अँजेलचा नियम, अशाच पेपरला जुळलामध्ये विचारल्या जाऊ शकतात. हे व्यापार तो व्यवहार तो संबंधित आपल्या आपलं टॉपिक पाहिजे त्या संबंधी आहे. तर आता आपला जो टॉपिक आहे की तेजी आणि मंदी यामध्ये कोणाला काय उपयोगी आहे आणि कोणाला काय घातक आहे. तर तेजी आणि मंदी हे दोन कोणाकोणाला कसा कसा काय काय युजफुल आहे आपण ते बघूया. आता एक नंबर घेऊया अर्थव्यवस्था. आपण पाहिलं की अर्थव्यवस्थेवर एक विशिष्ट लिमिट पर्यंत वॉकिंग जर असेल तर युजफुल आहे, परंतु मंदी कधीच कोणत्याही देशासाठी युजफुल नसते. तेजी कितीही आलेली युजफुल, परंतु मंदी थोडीशी पण आलेली ही देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक असते. पण अर्थव्यवस्था तेजी युजफुल असते, मंदी घातक असते. तर दुसरं आपण कुटुंबावर घेतलं, कुटुंब व्यवस्थेवर तेजी हे योग्य असते तर मंदी घातक असते. तर कुटुंब आपण दोन प्रकारचं घेतलं म्हणजे घरूच याच्यामध्ये त्यावर पुढे कामगार मजूर बांधणार ते आपण पाहणार आहोत. त्यावर तो इथं वाईट असते, इथं चांगलं असते, इथं चांगलं असते, तिथं वाईट असते ते आपण पाहू घेऊ कुटुंबाच्या हिशोबाने, एका कुटुंबाच्या हिशोबाने. त्यानंतर हे पाहणार आहोत. त्यानंतर उत्पादकाला फायदा होतो, इथं घाटा होतो. उत्पादक 10 रुपयाची वस्तू तयार करून मार्केटला विकायला काढतो, त्याच्याकडे 1,000 वस्तू तयार असतात. अचानक आणि माहीत पडते की वस्तू 11 रुपये झाली, नफा वाढला ना, म्हणून उत्पादकाला फायदा होतो तेजी झाला. तर मंदीमध्ये त्याला घाटा होतो, कारण तीच 10 ची वस्तू 9 रुपयाला होऊन जाते. आता गुंतवणूकदार जो गुंतवणूकदार वर्ग आहे त्या गुंतवणूकदार वर्गाला इथं फायदा होतो, इथं घाटा होतो. कारण पैशाची गुंतवणूक केली असते तर त्यापासून फायदा प्राप्त होत असतो. त्यानंतर ऋणको आहे, ऋणकोला फायदा होतो, ऋणकोला घाटा होतो. ऋणको म्हणजे मी कर्ज घेतलेला आहे, मी कर्ज घेतलेला आहे. समजून घ्या एक शेतकरी आहे, हा शेतकरी आहे आणि हा आपलं कर्ज जून ते ऑक्टोबर महिन्यात वापस करून आला या सावकाराला मागितलं. याला त्या पैशाची किती व्हॅल्यू आहे, किती भयानक व्हॅल्यू आहे या काळात त्या शेतकरी वर्गाने आहे ना. 100 रुपयातील 1,000च्या बरोबर आहे, पण तेच तो जर कर्ज फेडील त्याचं पीक आल्यावर नोव्हेंबर डिसेंबरला
त्याला दुःख होईल का, थोड्याला वाटेल का? नाही, त्याला त्या त्याची वाली वाटत नाही की आम्हाला हा वापस नाही. म्हणून त्याची, कारण त्यावेळेस त्याची असते, त्याच्या वेळेस त्याला फायदा होतो, तो रिटर्न करून टाकतो, त्याला त्रास होत नाही. मंदीच्या काळात मात्र त्याची व्हॅल्यू खूप जास्त असते. जसं आज सध्या जर तुमच्याकडे तुमच्या आधार पैसे असतील, लॉकडाऊनमध्ये कोणी पैसे मागायला घरी आलं, तर तुम्हाला आज त्या पैशाची व्हॅल्यू माहिती आहे काय तर. तर लॉकडाऊन असतं, नॉर्मल गोष्ट असती, 1000 रुपये बाकी असते, एक 1000 रुपये घेऊन टाका बोलून, पण आज ते 1000 रुपये 10000 बरोबर आहे. लॉकडाऊनच्या काळात फायदा नाही, तुटा कोण घेते म्हणते. अशा प्रकारे धनको आहे, धनकोला त्याच्यामध्ये नुकसान होते, कारण पैशाची व्हॅल्यू पहिलेच कमी झालेली असते आणि त्याच्या हातात पैसा पाहिजेच असतो, तर आणखी पैसा प्राप्त होतो. मग त्याला त्या पैशाची व्हॅल्यू लागते, तोच पैसा मंदीमध्ये आला तर त्याला तो घाटाचा असतो. धनकोला धनको म्हणजे गुंतवणूक त्याच्यामध्ये, त्यानंतर जे पगार नाही, फिक्स पगार नाही, त्यांना तेजीचा तोटा होतो, मंदीचा फायदा होतो. सरकारी नोकर त्याला काय घेणार नाही, त्याच्या मंदीचं पगार फिक्स दर महिन्याला खात्यामध्ये येतो, वस्तूच्या किमती कमी झाल्या उलट त्याला फायदाच आहे, त्याला फायदा आहे. त्याची म्हणजे उलट त्याचं नुकसान आहे. तर आता स्वयंरोजगार, स्वयंरोजगार त्याला लागणार फार तोटा. स्वयंरोजगारमध्ये एक प्रकारचा रोजगारमध्ये त्याला फायदा होऊ शकतो, त्याचा त्याला तोटा होतो, परंतु फायदा होण्यापेक्षा त्याला शून्य होतो. आणि मजूर वर्ग हा सुद्धा असाच, ना नफा ना तोटा, परंतु एका बाजूने थोडा त्याला फायदा होतो. कारण आपण जे चक्र पाहलं त्या चक्रामध्ये काय पाहिलं, की रोजगार मिळतो, रोजगार मिळाल्यामुळे त्याला उत्पन्न मिळते, दोन टाईमचं अन्न तरी प्राप्त होते. परंतु मंदीच्या काळात त्याला काहीच मिळत नाही, दोन टाईमचं अन्न त्याला मिळणं दुर्लभ होते. म्हणून त्याला ना नफा तोटा जरी होत असलं, म्हणजे एका बाजूने तो रोजगार मिळवतो तेजीमध्ये, पण दुसऱ्या बाजूने ग्राहक कुटुंब म्हणून त्याला इथं नुकसान प्राप्त होते. म्हणजे जेवढा जास्त पगार मिळतो, समजून घ्या 200 रुपये मिळत होता, आता 800 मिळतो, तो वस्तूंच्या किमती वाढतात, त्याला एक तोटाही होतो, परंतु तो तोटा त्याला पुरतो, कारण त्यातून त्यांचं अन्न प्राप्त होते. म्हणून नफा तोटा होत असला तरी एका दिवशी विचार केला तर त्याला फायदाच प्राप्त होत असतो. आणि शेवटी देशाचा व्यवहार कोल जो असतो, याचा प्रोटोकॉल तोच आहे, व्यवहार कोलवर याचा तेजीचा प्रतिकूल परिणाम होतो, अनुकूल नाही प्रतिकूल परिणाम होत असतो. हे आपण बघितलं की नेमकं तेजीमध्ये आणि मंदीमध्ये अर्थव्यवस्थेवर कोणत्या घटकावर कोणाचा कसा परिणाम पडतो. तेजी आणि तेजी यांना फायदेशीर असते, कोणाला तोट्याच असते, मंदी कोणाला फायद्याची असते, कोणाला तोट्याची असते. तर आणखी एक महत्त्वपूर्ण वर्ग आपण तो सोडलाय, तो म्हणजे अन्नदाता शेतकरी वर्ग. शेतकरी वर्गाला तेजीचा फायदा होतो, कारण त्याच्या शेतमालाच्या वस्तूला जास्त किंमत भेटते. तेजी आल्यामुळे कापसाला, सोयाबीनला, तूरला, कपाशीला जास्त भाव भेटतो, म्हणून त्याला फायदा होतो. उलट मंदीच्या काळात त्याला नुकसान होते. म्हणून शेतकऱ्यांसाठी तेजी हे उपयुक्त आहे. अशा प्रकारे आज आपण पूर्णच्या पूर्ण इन्फ्लेक्शन संबंधी संकल्पना पाहिली. या इन्फ्लेक्शन संबंधी संकल्पनेमध्ये आपण तेजी म्हणजे काय यापूर्वी सगळं पाहिलं. आज तेजी मंदीचे परिणाम कसे होतात, तेजी मंदीर उपाय काय करायचे, तेजी मंदीर चक्र कसं आहे, सेचा नियम, गिफेन पॅराडॉक्स, त्यानंतर अंजिराचा नियम आपण आज पूर्ण अभ्यासला. त्याप्रमाणे एक आपण अर्थव्यवस्थेला स्टॅबिलिटी देण्याचा प्रयत्न कसा केला जातो ते सुद्धा बघितलं. त्याप्रमाणे आवास्फिती, संस्फिती, विस्फिती याचा आपण अभ्यास केला. हे दोन्ही सेशन वारंवार तुम्ही पाहायला पाहिजे, कारण हे जुड्या गावामध्ये येऊ शकते. आणि आज मार्केटची कंडिशन ही तेजी मंदीची अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून मला तरी वाटतंय की पुढे जे राज्यसेवाचे आणि कमांचे पेपर होतील त्यामध्ये 20 लाखच्या पॅकेजच्या हिशोबाने त्याचा फायदा काय, तोटा काय, कोणत्या वर्गावर काय परिणाम होणार आहे आणि का ते पॅकेज दिल्या गेलं, मग मंदीसाठी कसं ते पॅकेज युजफुल आहे, अशा प्रकारचे प्रश्न अराईज होऊ शकतात. आणि याचा फायदा तुम्हाला पुढच्या एक्झाममध्ये नक्कीच होईल. इथे आपलं एक तेजी आणि मंदी म्हणजे इन्फ्लेशन डिफ्लेशन नावाचं आपलं सेशन आपण संपवतोय. टॉपिक मोठा होता, परंतु जास्त प्रश्न यावर आजपर्यंत विचारलेला गेलेला नाही आहे, म्हणून आपण याला थोडं
कमी टॉपिक मध्ये घेऊन याला आपण संपवलाय, तरी पण यावर एक एक प्रश्न येत असेल तरी तो आपल्या अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील टॉपिक आपण शक्यतोवर जे आहे भारतीय व्यापार व्यापारतोल व्यवहारतोल FDI या संबंधी आपण टॉपिक पुढे पाहणार आहोत. काही अडचण असेल, काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता, मी त्या सॉल्व्ह करण्याचा पुढे पूर्ण प्रयत्न करेल. ठीक आहे, हळूहळू लॉकडाऊन उघडण्याकडे जात आहे, थोडंफार ओपन होत आहे, तरी पण जास्त रिस्क घेऊ नका. गरज असेलच तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका. सुरक्षित राहा, आपल्या भावी अधिकारी म्हणून अशा प्रकारचे पुढे भविष्यामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यायला आपल्याला इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्यासाठी ज्या योजना आहेत त्या तयार करायच्या आहेत, तेवढी ऍबिलिटी आपल्याला यापुढे शिकायची आहे. म्हणून घरी राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी राहा. तिथपर्यंत गुड बाय.